नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बात। लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बेलापूर येथील महापालिका मुख्यालयात भेट घेतली। यावेळी नवी मुंबईतील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली। वाढत्या पावसामुळे साथीचे आजार पसरू लागले आहेत, त्यासंदर्भात पालिकेकडून योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे। तसेच शिक्षणावर आधारित विविध विषय, फेरीवाल्यांचा प्रश्न व नगरसेवकांच्या प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली। खरं म्हणजे पावसाळ्यात होणारे साथीचे रोग, या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर ती लक्षणं कसली आहेत ती समजावीत आणि त्या अनुषंगानं, त्या सर्व रोगांच्या अनुषंगानं लोकांना औषध पुरवठा व्हावा, त्याच्यावर ट्रीटमेंट व्हावी, अशा प्रकारची सूचना आम्ही आयुक्तांना केलेली आहे। त्याचबरोबर म्हणजे वॉटर पोल्युशन, म्हणजे पाण्याचं दूषितीकरणामुळे होणारे रोग या महिन्यामध्ये होतात। हवेच्या प्रदूषणामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या कालखंडातील डिसेंबरमध्ये पुन्हा जशी हवा म्हणजे खाली बसते त्याला परत साथीचे रोग वाढतात। शाळांच्या बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांना आपण गणवेश आणि पुस्तकं वगैरे त्याला बँकेमध्ये डायरेक्ट पैसे भरण्याची जी तरतूद आहे, काही पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसत्या कारणानं ते पुस्तकं आणि कपडे खरेदी करून बिल सादर करण्याची त्यांची परिस्थिती नाही, म्हणून काही शाळांच्या म्हणजे पुस्तकं उपलब्ध करून देणारे स्टोर आणि गणवेश उपलब्ध करून देणारे स्टोर यांना सूचना द्या, त्या विद्यार्थ्यांची यादी द्या। परंतु त्याचबरोबर एका स्टोरमधून पुस्तक किंवा गणवेश घेतल्यानंतर लगेच त्याचं नाव डिलीट व्हायला पाहिजे, अशा प्रकारचा ॲप बनवा अशी सूचना केलेली आहे। भिकारी निर्मूलन योजना घ्या। तृतीयपंथीयांच्या बाबतीत मी म्हटलं, आपल्या शहरात राहणारे तृतीयपंथीयांची संख्या घ्या, त्यांच्याकरता निवारा म्हणजे कायमची घरं त्यांना द्या, त्यांना रोजगार द्या, जेणेकरून आपल्या शहरामध्ये तृतीयपंथी, फेरीवाले, भिकारी याचा प्रादुर्भाव राहणार नाही, अशा विविध सूचना केलेल्या। व्हिडिओ जर्नलिस्ट प्राजक्ता कांबळेसह कोमल डांगे, जनादेश वृत्तवाहिनी करिता।